अकोला जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी पूर्णा नदीने तुफान पूर आला असून त्याच्यानं अकोला ते अकोटा महामार्ग बंद करण्यात आला. इकडे अमरावती जिल्ह्याच्या पर्वतरांगेत सातपुडा पर्वतरांगेत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याच्यानं त्या ठिकाणी असणाऱ्या विसरोळी धरणाचे सारे दरवाजे उघडल्यानं अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून यावर्षी पहिल्यांदाच एवढा मोठा या नदीला पूर आल्याच्यानं लोक पुराचा आनंद घेत आहेत. या माध्यमातून प्रशासनाने लोक नदी पात्रात उतरण्याच्या सूचना दिल्या असून अकोला ते अकोट रस्ता काही दिवसासाठी म्हणजे पूर उतरलो बंद राहील असं प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलं. हा साराचा सारा आढावा गावरांना विचारता आलं. गावस्थळाची बातमी जशी आहे तशी यूट्यूबवर जाऊन गावरांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.